वेलकम बॅक स्टुडंट्स आता आपण ह्याच फॉर्मेशन ऑफ वर्ड्स मध्येच पुढचा भाग बघूया आपण गेम्स खेळतो खूप वेगवेगळे त्यांची त्यांना इंग्लिश मध्ये काय काय म्हणतात त्याची नावं इथे लिहिली आहेत क्रिकेट आपल्याला माहिती आहे हे सगळी इंग्लिशच नावं आहेत बास्केटबॉल माहिती आहे फुटबॉल माहिती आहे सॉकर म्हणतो आपण त्याला नंतर खो खो कबड्डी ही मरा मराठी नावं आहेत पण काही शब्द नावा टन, so, आ, का हे इंग्लिशमध्येच तशीच नावं पडली ते तशीच बॅडमिंटन टेबल टेनिस ओके सो इथे आता आपल्याला त्याच्यातनं अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये लिहायचं आहे म्हणजे काय तर पहिलं अल्फाबेटिकलीच ते सगळे गेम्स लिहिलेले आहेत पुढचं कुठला ऑप्शन करेक्ट होऊ शकतो चार ऑप्शन्स मधला हे त्यांनी आता आपल्याला विचारलंय तर आता पहिला ऑप्शन त्यांनी दिलाय बॉक्सिंग बी पासून सुरू होतं बॉक्सिंग ओके बीओ एक्स आय एन जी अल्फाबेटिकली ए बी सी डी बी आलाय त्यामुळे तो तिथे पहिल्यांदा आलाय मग त्याच्यानंतर क्रिकेट लिहिलंय त्यांनी तर क्रिकेट बी सी ए बी सी क्रिकेट लिहिलंय ते त्याच्यानंतर आलंय ऑब्विसली हा नंतर एच हॉकी लिहिलंय ए बी सी डी एफ जी एच ओके हॉकी आलंय आता एच नंतर कुठला खेळ इथे येऊ शकतो चार ऑप्शन्स पैकी ते त्यांनी विचारलंय तर आता काय आहे ऍथलेट्स ओके okay? बास्केटबॉल कबड्डी आणि फुटबॉल तर एच नंतर काय येतं साधारण एच नंतर बी येतो का ए येतो का एफ येतो का, का के येतो e, ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के के येतो ओके त्यामुळे ए येत नाही ए स्टार्टिंगला येतो त्यामुळे ते कॅन्सल बी बास्केटबॉल घेण्याचा प्रश्नच नाही कारण इथे ऑलरेडी बी पासनं बॉक्सिंग हा खेळ घेतलेला आहे त्यामुळे ते तोही ऑप्शन नाही होणार नंतर अ कबड्डी मात्र होणार फुटबॉल होणार नाही कारण फुटबॉल सी डी ई एफ एच एच च्या आधीच एफ येतो त्यामुळे फुटबॉल हा हो ऑप्शन एच नंतर येत नाही आपल्याला अल्फाबेटिकली लावायला सांगितलंय बी सी एच मग के येणार ओके म्हणून इथे आपलं उत्तर असणार कबड्डी के त्यामुळे उत्तर कसं जाणार आपलं परत हे सर्कल दाखवते मी तुम्हाला तर थर्ड ऑप्शन हा बरोबर आहे एच नंतर एच आय जे के ओके कम्प्लीट बाय अरेंजिंग द ऑफ गेम्स इन अल्फाबेटिकल ऑर्डर ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के ओके त्यामुळे एच नंतर हॉकी नंतर कबड्डी थर्ड ऑप्शन इथे क्लिक करायचं आहे ओके okay, असं ते उत्तर तुम्हाला तिथे दाखवायचं आहे सतत मनामध्ये अल्फाबेटिकल ऑर्डर म्हणलं की एबीसीडी पासून सुरुवात करून तसे त्याच्यामध्ये कोरिलेट करायचं आहे आता पुढचं बघूयात फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स आता रायमिंग वर्ड्स म्हणजे काय की जेव्हा एखादा शब्द आपण म्हणतो त्या शब्दाप्रमाणेच दुसऱ्या शब्दाचं पण रायमिंग यमक शेवटी जुळवतो ना मराठीमध्ये असतो ना यमक शेवटचा जो स्वर असतो तो सेम असतो हा तर ता तसं इंग्लिशमध्ये सुद्धा म्हणजे कॅट okay? रॅट ओके आपण एकाच उच्चाराने जे शब्द उच्चारतो जे श, जे शब्द उच्चारले जातात त्याला रॅमिंग वर्ड्स म्हणतात त्याच्या एंडला जे असतं ना ते सेम स्वर असतो कॅट रॅट इन दिस वे ओके पॉट हॉट डॉट सो हे रॅमिंग वर्ड्स होतात ओके okay? अशा पद्धतीने आता इथे काही रॅमिंग वर्ड्सच्या हे दिलेले आहेत आणि त्याच्यावरनं आपल्याला ते शोधून काढायचं ओके आता बघूयात बॉल हा शब्द दिला आहे तर बॉलला रायमिंग वर्ड काय होऊ शकतो बेल बॉय डॉल डील आता बॉलचा सेम रायमिंग म्हणजे तसाच उच्चाराचा वेगळा शब्द पण उच्चार सेम असेल शेवटी येणारा उच्चार जो असेल तो सेम असतो तसा बॉल डॉल त्यामुळे ते सेम रॅमिंग वर्ड होतात त्यामुळे त्याचा ऑप्शन थर्ड ऑप्शन कॅन बी द करेक्ट वन ओके सो इथे आपण उत्तर जेव्हा लिहिणार तेव्हा त्याला थर्ड ऑप्शनला क्लिक करणार म्हणजे थर्ड ऑप्शन असं आपण डार्क करणार ओके okay? फाईन okay. सो बॉल so, बेल उच्चार सेम होतोय का नाही बॉल बॉय य य येतोय शेवटी म्हणजे उच्चार परत सेम होत नाही बॉल ल बॉय उच्चार सेम आलाय का मागे शेवटी आलेलं अक्षर म्हणजे काय म्हणू आपण मुळाक्षर स्वर आणि व्यंजन अशी असतात ना तर इथे सेम येतोय का व्यंजन येतात का सेम कॉन्स वॉबेल आणि कॉन्सोनंट्स असतात ए बी सी डी मध्ये ए टू झेड मध्ये पाच आहेत बरोबर स्वर आहेत आणि बाकी सगळे एकवीस हे कॉन्सोनंट्स आहेत तर जे काय कॉन्सोनंट शेवटी येतात ओके ते सेम असायला पाहिजेत आता इथे काय बॉल ल ल आलाय इथे डॉ ल सेम आलाय असं ते रायमिंग वर्ड त्याला तो मॅच होतो ओके सेम रायमिंग येत आहे सेम उच्चार येत आहेत तसं येथे सेम उच्चार आले बॉलचं डॉल ओके पण बेल होत नाही बॉय होत नाही डील होत नाही त्यामुळे ते सगळे कट करायचे आता पुढचं बघूयात हो हॅट ओके हॅट म्हणजे आपण जी टोपी घालतो ती आता त्याला रायमिंग वर्ड कुठले जातात हे बघूयात नीट कॅट कट पॅन आता हे सगळे शब्द वेगवेगळे आहेत काही ठिकाणी उच्चार सेम होतात कॅट पॅन ओके हॅट पण शेवटी उच्चार सेम येतोय का तर तो कुठे येतोय जरी इथे टी असेल इथे टी आहे इथे टी आहे शेवटी पण तरी उच्चार फरक आहे बे, वेगळे आहेत बदललेले आहेत हॅट कट नीट ओके पण उच्चार सेम होतोय का नाही होते नीटचा पण नाही होत कट चा पण नाही होत पॅन पॅ आणि हॅ आहे पण पॅट आहे का नाही पॅन न आहे आणि हॅट ट आहे म्हणजे सेम उच्चार आले पाहिजे त्यामुळे पॅन हा पण उच्चार होत नाही पण हॅट ला उच्चार कॅट ओके हे बरोबर जात आहे रॅमिंग वर्ड हॅट कॅट सेम रॅमिंग वर्ड त्याच्यामुळे से ह्याच उत्तर सेकंड सतराव्याचं से उत्तर सेकंड हे होणार आहे आणि ते आपण इथे डार्क करणार आहोत अशा पद्धतीने आपल्याला रॅमिंग वर्ड कसे हे करायचे ते ह्याच्यामध्ये शोधून काढायचं आता आपण अजून बघूयात पुढचा क्लॉक क्लॉक हा शब्द आहे म्हणजे घड्याळ ओके आ, आता त्याच्याशी रिलेट आहे रायमिंग वर्ड कुठला इथे हा रायमिंग वर्ड म्हणजे उच्चार सेम असणं अर्थ सेम नसतो शब्द सब सेम नसतात वर्ड स्पेलिंग सेम नसतं पण उच्चार मात्र शेवटी होताना सेम होतो तर आता इथे क्लॉक नॉक स्मोक फ्लोट फ्लॉट असं होत आता ओ चा उच्चार आहे पण दोन्ही सगळीकडे ओ आलेला असला एन एन ओ सी के एस एम ओ के एफ एल ओ टी आणि पी एल ओ टी पण प्रत्येक ठिकाणी उच्चार बदललाय शेवटचा उच्चार वेगळा आलाय क्लॉक स्मोक नाही होत क्लॉक स्मॉक नाही म्हणते आपण आपण म्हणतो स्मोक जरी उच्चार ओ असेल त्याच्यामध्ये तरी उच्चार खाली डाऊन टूवर्ड डाऊन वी आर गेटिंग इट सो क्लोक नाही म्हणत आपण स्मोक क्लोक नाही आपण क्लॉक म्हणतोय त्याच्यामुळे त्याच्याशी रिलेट होणारा रॅमिंग वर्ड असलेला शब्द शोधायचा त्यामुळे स्मोक नाही होत फ्लोट नाही होत शेवटी टी येतोय इथे कए, इथे के आहे इथे टी आहे त्यामुळे तेही होत नाही फ्लॉट क्लॉक फ्लॉट ह्याच्यामध्ये शेवटी टी येतोय इथे के येतोय त्यामुळे तेही उच्चार मॅच होत नाहीयेत पण नॉक हा शब्द क्लॉक ला मॅच होतोय नॉक क्लॉक नॉक क्लॉक दोन्हीकडे शेवटी क येतोय उच्चार सेम आहे दोन्हीचा त्यामुळे क्लॉक ला रॅमिंग वर्ड नॉक येतो नॉक म्हणजे काय टकटक करणे ओके नॉकिंग ऑन द डोअर नॉक ह वाईल आय वॉज स्लीपिंग सांबडी नॉक्ड ऑन द डोर मी जेव्हा झोपलो होतो तेव्हा कुणीतरी दारावर टकटक केली तर टकटक करणे म्हणजे नॉकिंग ओके पण तो त्याचा जो उच्चार आहे तो क्लॉक आहे त्या दोन्हीच्या उच्चारांमध्ये रॅमिंग आहे त्याच्यामध्ये त्यामुळे रॅमिंग वर्ड होतात क्लॉक नॉक ओके बाकीचे सगळे होत नाहीत म्हणून ना आपण इथे उत्तर घेताना पहिला ऑप्शनला डार्क करणार आहोत लक्षात असं आन्सरशीट मध्ये जे दिलेले असतात सर्कल करून चार ऑप्शन त्याच्यावर तुम्ही त्या त्या ऑप्शनच उत्तर शोधून म्हणजे त्या त्या आपण त्या 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 क्लिक सॉरी डार्क करणार आहोत तर अठराव्याचं उत्तर पहिलं बरोबर आहे म्हणून आपण नॉकच्या पहिल्या ऑप्शनला डार्क केलं फाईन आता आपण एकोणीसावं बघूया तिथे होल्ड हा होल्ड म्हणजे थांबा कंट्रोल करा थांबा होल्ड ऑन वेट असा अर्थ होतो ओके आता त्याचा होल्ड त्याच्याशी रिलेटेड कुठला शब्द इथे आहे रायमिंग ते बघूयात शुड वुड कोल्ड ओल्डर ओके अशा पद्धतीने शब्द दिलेले आहेत जसं इथे एल डी इथे आलेला आहे तसं इथे शेवटी एल डी आलाय इथे एल डी आलाय इथे एल डी आलाय इथे एल डी आर आला आलाय पण प्रत्येक वेळेला त्याचा उच्चार बदललेला आहे ओके आता इथे शूल्ड म्हणायचं कधीही नाही जरी एल डी असला तरी एल तिथे सायलेंट आहे काही शब्दांचे उच्चार अक्षरांचे उच्चार, उच्चार करायचे नसतात इंग्लिशमध्ये या शू एस एच ओ यू एल डी चा शूड शुड आय टेक दिस शुड आय गो टू माय ट्रिप ओके वुड यू डू अ फेवर वुड यू कम टू मी वूड म्हणायचंय वोल्ड म्हणायचं नाही एल डी असला तरी तो एल तिथे सायलेंट आहे त्यामुळे इथे होल्ड मध्ये एल डी असला आणि बाकीच्या शब्दांमध्ये एल डी एल डी दिसतय शेवटची अक्षर सेम आहेत म्हणून झालं असं होत नाही त्यामुळे होल्ड असं होल्ड ओल्ड हा असं जे उच्चार आहे ते सेम उच्चार असलेला शब्द आपल्या शोधायचा आहे तर शुड वुड कोल्ड ओल्डर आता ओल्डर कोल्ड ओल्डर आणि होल्ड ह्याच्यात उच्चार आहे पण शेवटी अर अर येते हो ओल्ड अर सो तो जरी सेम जात असला तरी शेवटी ई आर मॅच इथे जॉईन केल्यामुळे सफिक्स जॉईन केल्यामुळे हा याला मॅच होणार नाही शुड वुड हे रायमिंग वर्ड होल्ड ला होत नाहीत मग कुठला शब्द राहिला कोल्ड कोल्ड आणि होल्ड सेम रायमिंग वर्ड होताय त्याच्यामुळे आपण इथे मॅच करताना कोल्ड हा तिसरा ऑप्शन okay? आहे तो डार्क करणार आहोत ओके अशा पद्धतीने शीट मध्ये त्या ऑप्शनला होल्ड कोल्ड तो कोल्ड कुठल्या नंबरवर आहे तिसऱ्या म्हणून मी तिसरा सर्कल डार्क केलं एकोणीसच्या तिसऱ्या सर्कलला मी डार्क केलं कारण ते माझं करेक्ट आन्सर आहे अशा पद्धतीने आपण आन्सर शोधत त्याप्रमाणे डार्क करत जायचं आता पुढचं बघूयात

सगळ्याचे उच्चार वेगळे आहेत कॉट शी रिलेट होणारे नाही आहेत फक्त एकच शब्द आहे जो कॉट शी रायमिंग जातो सेम उच्चार सारख त्याच्यासारखाच आहे तो कुठला आहे ते चॅट म्हणजे काय गप्पा मारणे कट म्हणजे काय कट करणे कापणे पॉट म्हणजे मातीचा काय म्हणतो आपण रानसण आणि रॅट म्हणजे उंदीर प्रत्येक वेळेला शेवटी जर टी आला तरी प्रत्येक वेळेला त्याचा उच्चार बदलतो कॉट चॉट होत आहे का नाही कॉट कट आहे हे सीयू टी कट आहे त्यामुळे ते पण नाही होणार पॉट कॉट हे दोन्ही रायमिंग वर्ड्स होतात त्या दोघांचे उच्चार सिमिलर जातात रायमिंग आहेत ऍट द एंड त्यांच्या सेम त्यांचे उच्चार होतात रॅट होत नाही त्याच्यामुळे ह्याचं पण उत्तर थर्ड ऑप्शन हे सिमिलर जातं म्हणून आपण तिथे थर्ड सर्कलला कलर करणार आहोत मी हे तुम्हाला फक्त दाखवण्यासाठी इथे मुद्दाम ऑन दी स्पॉट आन्सर्स कशी द्यायची हे दाखवण्यासाठी मी इथे करून दाखवतेय प्रत्यक्षात आन्सरशीट ही वेगळी शेजारी दिलेली असते तिथे तुम्हाला करायचं असतं क्वेश्चन पेपर असतो आणि ॲट द एंड यू विल गेट द आन्सरशीट वेअर यू आर सपोज टू फाइंड आउट युअर क्वेश्चन अँड अलँग विथ दॅट क्वेश्चन विल हॅव टू फाइंड आउट द करेक्ट ऑप्शन ओके okay? सो so, विसावा जो प्रश्न आहे कॉट त्याचा रायमिंग वर्ड काय होतो पॉट आणि कॉट पॉट कुठल्या नंबरला आहे तिसऱ्या म्हणून मी तिसरं सर्कल डार्क केलं अशा पद्धतीने प्रश्न पुढे पुढे जातील आता आपण पुढचं बघूयात हो आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड गिव्हन इन द ऑप्शन आता काही चार स्पेलिंग दिली आहेत ओके हे सगळं तुमचं वकॅबलरी वाढवण्यासाठी आहे तुम्हाला नवीन विषय आहे हा पाचवीला त्यामुळे इंग्लिश हे अतिशय गरजेचं आहे त्याच्यासाठी नवीन शब्द माहिती असणं गरजेचं आहे म्हणून जास्तीत जास्त शब्द लिहिणं डिक्टेशन वर्ड्स लिहिणं पॅसेज लिहिणं हे अतिशय गरजेचं आहे त्याप्रमाणेच तुमची वोकॅबलरी वाढेल तुमचं रिडिंग चांगलं होईल तुम्ही जेवढं ऐकाल तेवढं तुमचे शब्दांचे उच्चार नीट होतील ओके म्हणून त्याच्यावर बेस्टच पाचवीच्या स्कॉलरशिपचा हा पेपर असतो पन्नास मार्काचा इंग्लिशचा ओके आता आपण पुढचा प्रश्न बघूयात इथे स्पेलिंग आहे एस एच डबल ओ एल ओके नंतर स्कूल ऍक्च्युली म्हणायचंय पण त्यांनी ते स्पेलिंग चुक चुकवलंय ओके okay? ब्रदरचं स्पेलिंग दिसतंय पण ही स्पेलिंग इथे चुकीचं लिहिलं बी आर ओ टी एचई आर इज e एक्सपेक्टेड पण इथे -E बी आरई टी ई आर लिहिलेलं आहे त्याला काही अर्थ नाही आता इथे सिस्टर असा शब्द वाटतोय पण तो, तो वेगळ्या पद्धतीने लिहिला गेलाय सी एस आय एस टी एचई आर त्यामुळे परत तिथे चूक झाली आहे स्पेलिंग चुकी चुकीचं लिहिलंय आणि शेवटचा शब्द आहे मदर एम ओ टी एच ई आर हा शब्द मात्र करेक्टली लिहिलेला आहे ओ टी एच ई आर -E मदर त्यामुळे आपल्याला स्पेलिंग करेक्ट जे आहे ते उत्तर शोधायचे बाकी तीन स्पेलिंग चुकलेली आहेत आयडेंटिफाय द करेक्ट स्पेलिंग ऑफ द वर्ड गिव्हन इन द ऑप्शन सो मदर हे करेक्ट उत्तर आहे त्याच्यामुळे जे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ ओके फोर्थला ऑप्शनला आपण करेक्ट डार्क करणार आहोत कारण ते एकच शब्द जो आहे तो करेक्ट लिहिलाय बाकी सगळ्या शब्दांमध्ये तुम्हाला चूक दिसेल इथे एस सी एच पाहिजे एस सी एच डबल पाहिजे इथे बी आर ओ टी एच ई आर पाहिजे इथे एस आय एस e, टी आर पाहिजे एच ऍड केलेला आहे त्यामुळे प्रत्येक ठिकाणी एक एक चूक झाली आहे त्यामुळे तिन्ही शब्द चुकलेले आहेत पण हे स्पेलिंग मात्र करेक्टली रिटर्न ओके आता आपण बघू पुढचं हॉर्स असा शब्द अपेक्षित असेल पण तो हॉर्सचं स्पेलिंग चुकीचं आलेलं आहे एच ओ आर एस ई पाहिजे तर ई एस लिहिलंय ओके नंतर बर्थ डे असं स्पेलिंग आहे पण बी आय आर टी एच डी पाहिजे तर डीई वाय लिहिलंय मी इथेही चूक झालेली आहे बोर्ड असं स्पेलिंग वाटतंय बोर्ड म्हणजे कंटाळवाण कंटाळा आलेला असलेला तर ओ आर ई डी पाहिजे पण तो आय ई डी झालाय त्यामुळे हेही स्पेलिंग चुकलंय पण जंगल जे यू एन जी ए जंगलचं स्पेलिंग मात्र बरोबर आहे त्यामुळे ते फोर्थ इथे पण फोर्थ ऑप्शन हा करेक्टली रिटर्न म्हणून मी फोर्थ ऑप्शनच कलर करणार आहे ओके आता इथे पुढे शब्द दिलेत काही कलर्स दिलेत ब्लॅक ब्राऊन येलो पर्पल असं दिसतंय पण त्यांचे स्पेलिंग्स बरोबर लिहिलेत का ते बघूयात आपण स्पेलिंग्स काय आहेत ब्राऊनचं स्पेलिंग काय आहे okay, वी आर ओ डब्ल्यू एन ओके पण इथे यू चुकीचा त्यांनी ऍड केलेला म्हणजे चुकलंय येल्लो मध्ये स्पेलिंग काय येलोचं वाय डबल एल डब्ल्यू आता इथे ई च्या ऐवजी ए घातलंय म्हणून तेही स्पेलिंग चुकलं पर्पलच स्पेलिंग काय आहे -E, पी यू आर पी एल ई तर तिथे पीओ आर त्यांनी घातलंय त्यामुळे तेही ते स्पेलिंग चुकलंय ओके पण ब्लॅकचं स्पेलिंग मात्र बरोबर दिसतंय बी एल ए सी के ब्लॅक हा हे मात्र उत्तर बरोबर आहे बाकी सगळीकडे तुम्हाला काही ना काही चूक दिसेल त्यामुळे इथे थर्ड ऑप्शन जो आहे तो करेक्टली रिटर्न आहे One, two, मी वन टू थ्री थर्ड ऑप्शन मी कलर करणार आहे माझं थर्ड ऑप्शन मला इथे परफेक्ट दिसतोय लिहिलेला म्हणून मी थर्ड ऑप्शन चूज केला की जे करेक्ट आहे ओके आता मी पुढे जाणार आहे की काही वारांची नावं दिसतात मला मंडे ट्युजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे संडे तुम्हाला माहिती आहे सात दिवस असतात सात आठवड्याचे वार असतात आणि ते इंग्लिश मध्ये असे लिहितात संडे मंडे ट्युजडे वेनसडे थर्सडे फ्रायडे सॅटरडे ओके आता ते बघूयात आपण इथे बरोबर लिहिलंय का मंडेच मॅन डे करून ठेवलंय म्हणजे इथे एम ओ एन पाहिजे ते चुकलंय बरोबर फ्रायडेच एफ आर आय डीए वाय पाहिजे तर एफ आर वाय ए वाय लिहिलेलंय फ्रायडे ते चुकलं सनडेच सन एसओ एन सन म्हणजे मुलगा असं लिहून ठेवलंय हा त्यामुळे तेही चुकलंय इथे एस यू एन सन डे ए वाय सन डे स्पेलिंग पाहिजे पण वेन स्पेलिंग इथे बरोबर दिसत हे उत्तर करेक्टली त्यांनी लिहिलेलं आहे त्यामुळे ते आपण इथे चूज करणार आहोत आणि उत्तर करेक्ट करणार आहोत सेकंड ऑप्शन जो आहे तो अगदी करेक्ट आहे इथे त्यामुळे सेकंड ऑप्शनला आपण टिक करणार आहोत ओके असं प्रत्येक गोष्ट सोडवत जायची काही वेळेला चित्रांवरनं काही वेळेला असे रायमिंग वर्ड्सवरनं काही वेळेला अल्फाबेटिकल ऑर्डरवरनं आहे काही वेळेला स्पेलिंग्समध्ये मिस्टेक्स असतात एरर्स असतात त्यावरनं तुम्हाला शोधून करेक्टली स्पेलिंग्स माहिती पाहिजेत तेवढी तुम्ही लिहिली पाहिजे आणि त्याप्रमाणे तुम्हाला ती ओळखता येतील आता इथे पुढे काय प्रश्न आहे फाइंड आउट द कलर आता ऍपल दिलं हे दिसतंय अॅपल वरनं त्याचा कलर कोणता आहे हे विचारलंय अॅपलचा कलर कोणता आहे लाल असतो लाल इंग्लिश मध्ये काय म्हणतात रेड आता इथे दिलंय का व्हाइट येलो ब्राऊन आणि रेड इथे ऑप्शन दिलेला आहे रेड म्हणजे तो, तो चौथ्या ऑप्शनचं उत्तर आहे त्यामुळे आपण इथे चार सर्कल काढून चौथं सर्कल मी इथे काढतीये पण तुम्ही तिथे काढायची गरज नाही तुम्हाला ऑलरेडी चार चार सर्कल्स त्या त्या प्रश्नाच्या पुढे केलेली दिसतील त्याचं ते तुम्ही उत्तर डार्क करायचं तुम्ही वेगळी सर्कल्स काढायची आन्सर शीट मध्ये गरज नाही तुम्हाला ती ऑलरेडी काढून दिलेली असतील तुम्ही ती फक्त डार्क करायचे फक्त जे उत्तर तुम्हाला अपेक्षित आहे ते डार्क करायचे सगळी डार्क केली तर कशालाच तुम्हाला मार्क मिळणार नाही जे करेक्ट आन्सर तुम्हाला वाटतंय करेक्ट ऑप्शन जो वाटतोय तुम्हाला त्याचा फक्त नंबर एक दोन तीन चार चौथ्या नंबरचं मी उत्तर इथे डार्क केलं अशा पद्धतीने आपल्याला प्रश्न सोडवत जायचे आहेत आता इथे सांगितले की कलर शोधा तो आपण कलर शोधला व्हाईट व्हाइट आहे का नाही येलो कलरचं दिसतंय का नाही ब्राऊन कलरचं दिसतंय का नाही पण रेड कलरचं मात्र दिसतंय त्याप्रमाणे मी रेड हा चौथा ऑप्शन होता म्हणून मी चौथ्या सर्कलला सर डार्क केलं आणि त्याप्रमाणे मी कलर केलं ओके आता पुढचं ओके ह्याचा कलर काय आहे हा फाइंड आउट द कलर आता हे पान इथे दिसतंय क्लिअरली आपल्याला पानाचा कलर काय आहे तो ओळखायचा आहे पहिला ग्रीन दिलाय मग गोल्डन दिलंय मग येलो दिलाय आणि मग ब्राऊन दिलाय ओके तर आता येलो कलरचं पान दिसत नाही आहे ब्राऊन दिसत नाही आहे गोल्डन पण दिसत नाहीये पण ग्रीन मात्र कलर आहे ग्रीन लीफ आहे त्याच्यामुळे इथे हो आपण ग्रीन हा ऑप्शन पहिल्या नंबरला आहे म्हणून मी पहिल्या नंबरचं जे सर्कल आहे त्याला डार्क करणार आहे ओके okay? अशा पद्धतीने मी डार्क करणार आहे मी डबल एक चुकीचं वाटलं मग ते खोडलं कट केलं दुसरं केलं असं करता येत नाही दोनदा तीनदा विचार करून मगच आपण त्या त्या ऑप्शनला टिक करणार आहोत त्या त्या ऑप्शनला डार्क करणार आहोत सपोज तुम्ही या दोन्हीला टिक केलं ह्याला कट केलं आणि हे केलं असं करता येत नाही मार्क त्याचे धरत नाहीत त्याच्यामुळे नीट विचार करून एकदाच काय ते उत्तर तुम्ही डार्क करणार आहात ते सर्कल तुम्ही डार्क करणार आहात ओके तर पुढे त् फाइंड आउट द ऑड मॅन आउट म्हणजे काही किंवा जाती प्रजाती असं म्हणून आपण दिलेले आहेत आणि त्याच्यात एक गोष्ट त्याच्यामध्ये त्याच्यामधली नाही आहे त्या सेक्शन मधली नाहीये त्या ग्रुप मधली नाहीये त्या क्लास मधली नाहीये तर ती आता आपल्याला ओळखायची आता इथे ब्रिंजल आहे कुकुंबर आहे कॅरट आहे आणि बीटरूट आहे ओके आता सगळ्याच भाज्या आहेत तर मग नेमकं काय चुकलंय कुठलं कशात कुठलं मॅन आऊट आहे तर कुकुंबर ककुंबर कॅरेट आणि बीटरूट हे सगळे सलाडचे प्रकार आहेत बरोबर आणि ब्रिंजल मात्र सलाडचा प्रकार नाही त्याच्यामुळे ऑब्विसली हे उत्तर मॅन आऊट आहे आणि ते आपल्याला इथे टिक करायचंय म्हणजेच पहिला ऑप्शन आपण इथे टिक करणार आहोत म्हणून फर्स्ट ऑप्शनला आपण डार्क करणार आहोत अंडरस्टुड अशा पद्धतीने हे सगळं नीट वाचायचंय आता तुम्हाला वाटतं सगळ्याच भाज्या आहेत भाज्यामध्ये काय ऑडमॅन आऊट आहे असं नाही त्याच्यामध्ये पण काय वर्ग केलेले आहेत काय पद्धतीने त्याच काय म्हणूयात आपण भाग केलेले आहेत त्याप्रमाणे ओळखायचंय तर पुढचं कॉलीफ्लॉवर कॅबेज पटॅटो स्पिनॅच तर ह्याही सगळ्या भाज्याच आहेत ह्याच्यातनं चुकी ऑडमॅन आऊट काय हे कसं ओळखणार तर कॉलीफ्लॉवर म्हणजे काय फ्लॉवर ओके कॅबेज म्हणजे काय कोबी पटाटो म्हणजे काय बटाटा आणि स्पिनॅच म्हणजे काय पालक आता पालक ही पण भाजी आहे पटाटो बटाटा आणि हे बाकी सगळ्या पण भाज्या पण त्याच्यामध्ये फळभाज्या आणि पालेभाज्या हे दोन भाग होतात बरोबर आहे तुम्ही मराठीमध्ये वाचलं असेल तर पालेभाजी मध्ये स्पिनॅच हा पालक ही भाजी जाते त्यामुळे ही ती या बाकीच्या ग्रुपशी मॅच होत नाही म्हणून ती ऑडमॅन आउट होते म्हणून चौथा ऑप्शन जो आहे तो आपण इथे डार्क करणार आहोत आणि टिक करणार आहोत ओके okay, स्पिनॅच हे अजिबात त्याच्याशी मॅच होत नाही अंडरस्ट सो हे जे असे चार चार ऑप्शन दिले जातील त्याच्यातनं ऑडमॅन आउट शोधायला सांगतील तेव्हा प्रत्येक गोष्ट ही नीट वाचायची आणि त्याप्रमाणे <coughs> सॉरी त्याप्रमाणे मगच तुम्ही ऑप्शन करेक्टली तिथे मॅच करणार आहात ओके आता पुढचं ऑप्शन बघूयात बफेलो काऊ गोट आणि टायगर ता <दिलीणा> आता हे सगळेच प्राणी आहेत मग ऑड ऑडमॅन आउट काय बरं ते शोधूयात आता बफेलो म्हणजे काय म्हैस काऊ म्हणजे काय गाय गोट म्हणजे काय बकरी टायगर म्हणजे काय वाघ ओके आता बफेलो काऊ गोट आणि टायगर ह्याच्यामध्ये सिमिलॅरिटी कशात दिसते तर ह्या तीन प्राण्यांमध्ये सिमिलॅरिटी दिसते का कारण ते डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स आहेत पॅट अॅनिमल्स आहेत डोमेस्टिकेटेड म्हणजे जे पाळले जाऊ शकतात पाळतात त्यांचा उपयोग शेतकरी करतो दूध उत्पादनासाठी त्यांचा उपयोग होतो शेतीसाठी उपयोग होतो त्यामुळे हे पाळलेले प्राणी डोमॅस्टिकेटेड अॅनिमल्स म्हणून यायचं पण टायगर वाघाला काही पाळलं जात नाही किंवा ते पाळलेला प्राणी नाही येतो तो आपल्या जंगलात दिसणारा प्राणी त्याच्यामुळे तो ऑडमॅन आउट होतो म्हणून तो चौथ्या ऑप्शनला आपण इथे डार्क करणार कारण तो चौथ्या ऑप्शनला आहे बाकीचे तिन्ही ऑप्शन हे डोमेस्टिकेटेड अॅनिमल्स मध्ये जातात पण टायगर हा जात नाही ओके आता आपण ला, लास्ट बघणार आहोत आपण लास्ट बघणार आहोत की बायसन वुल्फ लायन आणि कॅमल ओके बायसन म्हणजे गवा हा गवा हे साधारण आसाममध्ये गवे तुम्हाला खूप दिसतील तर गवा हा जंगली प्राणी आहे वुल्फ लांडगा हा पण जंगलात आढळणारा प्राणी आहे लायन सिंह तर तुम्हाला माहिती आहे तो कायमच जंगलाचा राजा आहे प्राण्यांचा राजा आहे आणि तो जंगलातच आढळतो पण कॅमल हा जंगलात आढळतो का तर नाही तो डेझर्ट मध्ये आढळतो कुठे आढळतो वाळवंटात तो कधीही तुम्हाला जंगलामध्ये दिसणार नाही त्याच्यामुळे कॅमल हा जरी प्राणी असला उंट तरी तो तुम्हाला जंगलात कधीही दिसणार नाही जंगलात दिसणारे प्राणी कुठले लायन वुल्फ फॉक्स बायसन एलिफंट मंकीज एव्हरीथिंग ओके बट कॅमल विल नॉट बी सीन ओवर देअर त्याच्यामुळे इथे शेवटचा ऑप्शन जो कॅमल दिलाय तो आपण डार्क करणार कारण तो ऑडमॅन आउट आहे अशा पद्धतीने तुम्हाला सगळ्या प्राण्यांची नावं सगळ्या वारांची नावं फळांची नावं कलर्सची नावं त्यांची स्पेलिंग सगळं माहिती असणं अपेक्षित आहे आणि त्याप्रमाणे तुम्हाला फळभाज्या पालेभाज्या या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे त्या तुम्ही लिहून काढा त्याचे शब्द लिहून काढा वोकॅबलरी नीट वाचा त्याचं स्क्रम जम्बलिंग करून बघा आणि त्याप्रमाणेच लहान तर कुठलं तरी एक अल्फाबेट मागे पुढे झालं की तुमची चूक होऊ शकते इथे जसं झालं होतं तसं त्यामुळे असे ऑडमॅन आउटचे प्रश्न आले की त्याप्रमाणे आपण इथे सोडवायचं आहे आणि मगच ठीक करायचं आहे डार्क करायचं आहे योग्य त्या ऑप्शनला